नसे केवळ हे रक्तदान जीवनदानाचे हे पुण्य काम हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशनने 75व्या प्रजासत्ताक दिनी आयोजिलेल्या रक्तदान महाशिबिरात विक्रमी 3671 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तरुण तरुणी महिला पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसादात झालेल्या रक्तदान महाशिबिराने गेल्या 3 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इंडोर स्टेडियममध्ये आयोजित या महाशिबिराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत उत्साहात झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली. आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती, त्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांकडून फाउंडेशनचे आभार व्यक्त होत होते. आज या ठिकाणी मी सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या ह्या चौथ्या भव्य देवी अशा रक्तदान महाशिबिरामध्ये स्वतः रक्तदान केलेलं आहे. आणि मला वाटतं ह्यावेळेचं चौथं जे रक्तदान शिबिर होतं हे भव्य देवी आणि रेकॉर्ड ब्रेक होईल पुणे शहरामध्ये असं एकंदरीत ह्या गर्दीवरून तरी वाटतंय. आणि मनुष्याच्या शरीरामध्ये 70% रक्त आहे आणि किती गरज. आज मी पेपरला काल परत बातमी वाचली की जवळजवळ रक्ताचा तुटवडा आहे. आणि निश्चितपणे सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीनं पुणेकरांच्या ज्या मनातला जो महत्त्वाचा प्रश्न हेरून त्यांनी हा रक्तदान शिबिर घेतलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. माझं नाव चैताली तुषार गावरे. मी आज फर्स्ट टाइम रक्तदान केलं आहे. जर माझ्यामुळे जर दुसऱ्यांचा जर जीव वाचेल, त्यांना नवीन जीवन भेटेल, त्यात मी खूप समाधानी राहील. माझं नाव किरण ठाकरे. मी ससून हॉस्पिटल येथे PRO म्हणून जॉब करतो. ससून हॉस्पिटलला आज या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सुरेंद्र फाउंडेशन यांचे आभार मानतो. आज मागील 3000 रक्तपिशव कलेक्शन, त्यापेक्षा जास्त रक्तपिशव्यांचं आज कलेक्शन होईल असं अपेक्षित आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स इथं सर्वसामान्य नागरिकांचा भेटला. परत पुन्हा एकदा यांचे आभार मानतो आणि सर्व लोक आता पुढील काळामध्ये रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपला चांगला प्रतिसाद नोंदवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे व सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते झाले. कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंदननगर पोलीस निरीक्षक महिषा पाटील यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिराला भेट देत फाउंडेशनचे व पठारे यांचे अभिनंदन केले. प्रजासत्ताकाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिराची सुरुवात केली. एक अशा घटनेतनं सुरू झालेला हा उपक्रम की आपल्याला कोविडमध्ये ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या तुटवड्याबरोबर रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आणि शासनाने आपल्याला अपील केलं होतं सगळ्यांना, सगळ्या संस्थांना, की आपण रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे. तर अशी सुरुवात होत असताना पहिल्या वर्षी 1700 करून, दुसऱ्या वर्षी 3500 आणि मग 3700 आणि हे 4th वर्ष आहे. आज देखील लोकांनी फार उत्तम असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला दिलेला आहे आणि भावना अशीच आहे की हा उपक्रम वर्षानुवर्षे चालू राहावा. सामाजिक बांधिलकी आपली जी आपण समजतो की आपण काय समाजाला परत देऊ शकतो आणि रक्तदान असं दान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता जीव वाचवतो आहे किंवा कुठल्या व्यक्तीला देतो हे माहीत नसतं आणि आपल्या स्वतःच्या एक वेगळं असं कॉन्ट्रिब्युशन असतं. तर अशा उपक्रमाला जुडलेलो आहोत त्याचा फार अभिमान वाटतो. एकूण 8 ब्लड बँक आहेत प्रायव्हेट आणि 2 शासनाचे आहेत, ससून आणि अजून एक शासकीय ब्लड बँक आहे. 550 स्टाफ आहे, मेडिकल स्टाफ आहे. आपण 300-350 बेडची अरेंजमेंट केलेली आहे. कॅपॅसिटी दिवसभरात कंटिन्यू लोक आले तरी 10,000 होण्याची आहे. तर आपण मागच्या वर्षीचा आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्न यावर्षी करणार आहोत.